लेकिन हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। मैं आया हूँ अभी कर्जत में, तो हम कुछ कंटेंट शूट करने वाले हैं। ऑरेंजेस करके क्रिएटर्स है, इंस्टाग्राम पे आपने देखा होगा उनको, तो कुछ गेम्स वगैरह खेलने वाले हम। और आपको मेरा नया लुक कैसे लग रहा है? चश्मा में तो अच्छा लग रहा है, बट अभी देखना ऐसा लग रहा है ना कोई हवलदार है। ये विला हमारा रुकने का। ये है गाइस करण, इसको आपने देखा होगा इंस्टाग्राम पे। You know the fuck it is, huh? काय बोलायचं करण माझ्या व्लॉग साठी? काहीतरी कंटेंट दे मला, मुझे सबस्क्राइब करो भाई। मराठीत बोलू की हिंदीत? काय वाटतं तुला? तुझी ऑडियन्स मला वाटतं फ्रान्सची जास्त आहे। तुझं नाव काय? माझं नाम लुईक है, मैं फ्रांस राहता हूँ। ऐक ना, गप मराठीत बोलला कशी लांबणी एवढी, हिंदीत बोल। आयरनी, तुम्हाला माहिती आहे आयरनी बद्दल? आयरनी लँग्वेज आहे। चल ना भाऊ, काय कर ना, व्हिडिओ शूट करणार आपले। हा, आयरनी मराठी, कोकणी कशी ना कळणार नाही। आय लव्ह यू बोल, मी तुला प्यार करस। आय लव्ह यू टू बोलणार, अजिबात आय लव्ह यू टू नाही, मी भी तुला प्यार करस करसू। तुम्ही ते गाणं ऐकलं असणार ना? देखतो नाही बायको कशी, बस बस तुमच्याकडचं आहे। तो ये लोग आए इधर यूट्यूबर बनने के लिए, बट इतने आलसी यूट्यूबर्स तो कभी देखे नहीं। सीखो भाई मेरे से, मैं भी कोशिश कर रहा हूँ। जाग के कर क्या रहा था वो तो बोल, सोने की कोशिश। तो अभी सब धीरे धीरे आना चालू हो गए। और ये है जसनील थिंग। नील, माझा व्लॉग ला, हाय बोल ना। व्लॉग ला, हाय व्लॉग, कसा आहे? बरा आहे ना? हाय हाय। तुझा अकाउंटला याच्याकडून भाई 5,000 रुपये पर सेकंड घ्यायचे। मला काय व्ह्यूज वगैरे येणार नाही, 2,000 व्ह्यूज येतील। 2,000 व्ह्यूज चे पण भाई इंटू 5 करतोय। ये सौरभ गाडगे। सौरभ माझ्या व्लॉग मध्ये आय बोल ना। हा, बघितलं असणार श्रवण, सौरभचा मित्र। और आपको मेरा नया लुक कैसे लग रहा है? मिशी का अपना बेड्या, मिशी तुमची दाढी आमची, शर्ट तुमचं, साडी आमची, किंमत तुमचा कैची आमची। चालो कर लावा लागेल, हॅशटॅग हॅशटॅग ऑरेंजेस घ्यायला। ये सब इधर इसलिए आए, सबको यूट्यूबर बनना है इधर, अभी नया नया चालू है, इंस्टाग्राम पे फेमस है सब। हम कुछ गेम्स खेल रहे हैं जहाँ पे ऑरेंज उसके पेज पे यूट्यूब चैनल पे आने वाला है, तो ये बच्चों वाला गेम है, यूट्यूब शॉर्ट्स पे आएगा। वो फिर से बोल रहा हूँ भाई, मैं फिर से बोल रहा हूँ, ये मेरा बहुत अच्छा दोस्त है, लेकिन सब्सक्राइब टू फोकस्ड इंडियन। अरे ठीक है ठीक है, याला पण करा मला पण करा। प्रत्येकाला 10 सेकंड मिळा, 10 सेकंड मध्ये सगळ्यात मॅक्सिमम बॉल टाकेल तो जिंकला। एक्सप्लेन करना, काय काय करणार? हे होल दिसते, हा होल मी टाकायचे। हो खूप इजी आहे बघ, तुझा कोणता फिल्म येतो मला सांग ना? माझे दोन फिल्म्स येतात, हा एक ब्लॅकआउट हिंदी फिल्म आहे। इफ यू डोंट माइंड कैन यू गिव मी अ लिफ्ट? यस मैम। वही नहीं, घबर लेत पहले मैम को छोड़ेंगे। ओके तो प्लीज जाऊ तुम्हें बगा, बट त्याच्या आधी सब्सक्राइब टू फोकस चॅनल। कंटेंट क्रिएटर पण आहे, ऍक्टर पण आहे, आता यूट्यूबर आता बनतोय, प्रयत्न करतो, मी अजून बोलू नाही शकत त्यांना। यूट्यूबर एडिटिंग वगैरे माझ्याकडून शिकलेलं आहे, बाकीचं तो सांगत नाही लोकांना। येस गाईज, एडिटिंग वगैरे मी सगळं माझ्याकडून शिकलं आहे। माझ्याकडून तू तेच बोला ना, हेच बोलायचं, एडिटिंग माझ्याकडून शिकलं, एडिटिंग माझ्याकडून तू शिकला। देखो गाईज, मेरे से एडिटिंग क्लासेस ले रहे नेट, त्याला इकडे कर असं कट मारित कुठे असं उचलतो का त्याला, तिकडे उचलून ठेव। वर्स्ट दीपराज जाधव एडिट्स, म्हणजे काम चांगलंय, हा इगो हा काय करून टाकेल? काय इगो, मी काय केलं भाई असं? 2019 मध्ये जेव्हा माझं पेज वगैरे व्हायरल होत होतं, तर हे भाऊ भाडीपामध्ये काम करायचे, तर मला यांनी फक्त एक क्वेश्चन विचारलं की मीम्स साठी किती चार्जेस घेऊ। मी सांगितलं की मलाही आयडिया नाही, तेव्हा मी पण पैसे कमवायचे नाही त्या टायमाला। मी एडिटिंगचं जॉबचं विचारलं तर मी बोललो सहला, तर मी आपली एका मराठी माणसाची मदत मागितली। पण ठीक आहे, वेळ येते, हर कुत्ते का दिन आता आहे, मी तर स्वतःला कुत्रा म्हणेल बाबा, कारण मी डाऊन टू अर्थ, मला काही पण माझी वेळ आली। फिल्म आला तुझा आता दोन, एक ओटीटी आणि एक फिल्म थिएटर मध्ये, बस प्राऊड तो फील होत आहे की भाई दो फिल्म आ रही भाई की एक साल में। असं काही नाही, स्टोरी वगैरे नाही टाकलं तरी चालेल, ऍटिट्यूड इगो तुम्ही बघू शकता। नाही लोकांना माहिती मी कसं, अरे एकदम डाऊन टू अर्थ, डाऊन टू अर्थ, शिरपूरचा माझा गॉगल चोरून डाऊन टू अर्थ म्हणतायत हे आता। कॅमेरा सेटिंग चेंज केले आम्ही, आधी बघा कसा दिसत होता, म्हणजे मी
काळा गोराचा फरक नाही करत पण तू स्वतःच बोलला मला मला असं काय प्रॉब्लेम काळा गोरा काय किती सभ्य म्हणतो मी तू काळा कौवा हा काय काय बोलतो डांबर वगैरे 2024 मध्ये भाई मी 2024 मध्ये हे सर्व बोललं जात नाही आता नाही माझं मी बदनामी नाही करत गाईज प्लीज ह्याला काय असं वाईट वगैरे बोलू नका क्लॅरिटी झाली रे एकदम वाव सिंपल जेवण झालं आपलं जेवण मी एवढा मोठा चमचा दिला पोहे का ग्रेव्ही एक सो गाइस अभी हम कुछ गेम्स खेलने वाले और ये गेम्स में अगर मैं कुछ हार गया तो मेरा ये लोग मुझ काटने वाले दीपराज जर हरला तर दीपराजची मिशी बुडवण्यात येणार आहे कारण त्याला ती तशी चेहऱ्यावर चांगली दिसत नाही बट तुम्ही असं काही पण कापणार ना ट्रिम करू प्रॉपर ठीक आहे भाई खूप जड आहे तू तर उचलणार मला तर नाही उचलणार काळा का बोलतो अरे जड बोललो भाई काय जड काळा जास्त होत आहे आज हम नया वीडियो करने वाले जिसका नाम है लेग बकेट विकेट पैर ऊपर लो लेग्स अप हम सबको ये बकेट बैलेंस करनी है जिसपे भी गिरेगी ऐसे बकेट वो आउट और उसको एक टास्क मिलेगा एक चैलेंज एक पनिशमेंट मिलेगी मिर्ची खाना है उसको मिर्ची लास्ट कट मिल गया फॉलो सब्सक्राइब करो यही रिवर्सल दिया है आर के ओ मेरे को पनिशमेंट दिया पूल में ढकलने का सबको मिर्ची खाने के लिए अच्छा मेरा मूंछ बच गया उसकी वजह से ऐक ना नील माझा सनग्लास पडला बघ ना आत मध्ये एकदा सनग्लास रे सो गाइस हो चुका है मेरा खोपली का ट्रिप ऑरेंज जूस गैंग के साथ काफी मजा आया हमको हमने गेम्स खेले नेक्स्ट मेरा ब्लॉग होने वाला है मेरा फोटोशूट होने वाला है जो बड़ा सरप्राइज है सबके लिए तो नेक्स्ट ब्लॉग में देखना बाय 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 सब्सक्राइब टू ऑरेंज जूस गैंग चैनल काय बोललो तुला चिडवाय चिडो मी परत बोलतोय गाईस मला मला माहिती आहे तुम्हाला फक्त माझा फक्त आता आवाज येत असेल आणि दीपराज तर तसा मला काळाच बोलतो रेसिस्ट आहे तो गाईस अंधार होता ना म्हणून मी बोललो म्हणजे मी पण परत बोलतो मी पण दीपराज जाधव एवढा मला काळा बोललाय गाईस आहे मला माहित आहे हे सगळं तो एडिट वगैरे करणार त्याच्यावर माझा काही नाहीये खाली आता आहे सबस्क्राईब टू फोकस इंडिया मला पण सबस्क्राईब करा सो बाय मेरी गैंग असली दोस्ती निभाती मेरी गैंग।